नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी या ठिकाणी जी उभा आहे तर ते रुपूर घुमळवाडा सणसवाडी या ठिकाणी जे रेल्वे काम आहे त्या ठिकाणी मी इथं उभा आहे. आणि सर्व म्हणजे सांगायचं जर झालं तर मी काही दिवसापूर्वी अंबळनेर या ठिकाणी गेलो होतो शूट करण्यासाठी. तसे तुम्हाला व्हिडिओ टाकलेलेच आहेत. तर त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करत असताना मला एक आपल्या बीड जिल्ह्याचे सुपुत्र त्या ठिकाणी जे पॉकलँड आहे त्या ठिकाणी ऑपरेटर म्हणून काम करतात तर त्या ठिकाणी ती होती. आणि शूट करत असताना तिने विचारलं की तुम्ही काय करतात. आता ते मराठीमधून बोलल्यामुळं मला वाटलं की हे आपलेच बीडचे आहे तो इथं कोणतरी एक ओळखीचे माणूस आहे. तर त्यांना मी जवळ गेलो आणि त्यांना मी बोललो की बा कसं कसं काम होते काय होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की टोटली तुम्हाला मी डिटेलमध्ये या कामाची माहिती मी देईल. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी आलो आणि आज या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मी त्यांची एक थोडीशी मुलाखत घेईल आणि दाखवलं. आता हे जी पाठीमागं तुम्ही पाहत आहात हे सणसवाडी गोमळवाडा आणि रुपूर या ठिकाणी जी छोटीशी गाव आहे तर त्या ठिकाणी इथं काम हे सध्या चालू आहे आणि काम हे पूर्णपणे झालेलं आहे. तुम्हाला हे दिसत आहे पहा पाठीमागच्या बाजूनही बघा अगा या बाजूने बघा. आणि हे जी सध्या मी तुम्हाला फक्त थोडंसं उंच बाजू दिसते पहा थोडं दिसते बघा ही त्या ठिकाणी थोडं खोदकाम केलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर ही जी बाजू आहे ना ती शेतकऱ्यांची तर पाईपलाईन आहे त्याच्यामुळे इथं सोडलेलं होतं पहा अगदी तुम्हाला इथं पाठीमागं दिसतंय तुम्ही तिथं पाहतच आहात. तर या ठिकाणी हे थोडंसं पाईपलाईनचं काम राहिलेलं होतं तर त्यांना हे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकून देणार आहेत. इथं पहा खोदकाम पण केलं आहे थोडंसं तर इथं नळी ते टाकून देणार आहेत मोठमोठाल्या नळ्या ब्लॉक्स ज्या असतात ते आणि त्यांना खालच्या बाजूनी पाईपलाईन देणार आहे. तर इथं तुम्ही पहा पाठीमागच्या बाजूला इथं पॉकलँड आहे पहा तर ते पॉकलँडवरती ते ऑपरेटर म्हणून काम करतायत. तर ते त्यांची पण फार इच्छा आहे की बीड जिल्ह्याला लवकर लवकर रेल्वे यावेत. तर असे हे सुपुत्र शिरूर जे तालुका आहे त्या ठिकाणी राक्षस भुवन हे गाव आहे त्या गावचे हे सुपुत्र आहेत सोमा तांबे सोमनाथ तांबे असं हे त्यांचं नाव आहे. तर अशा प्रकारे आपण आता त्यांना थोडेसे काही प्रश्न विचारू. तर नमस्कार नमस्कार. तर आज जे तुमच्यापर्यंत मी आलेलो आहे आपली ओळख जी झाली होती ती अंबळनेर स्टेशनमध्ये झालेली होती. तर आज 2-3 दिवसानंतर मी ते आलो आणि आज पकडण हे रुपूर या ठिकाणी उभा आहे सणसवाडी रुपूर सवसवाडी आणि गोमळवाडाच्या मध्ये मध्ये तो उभा आहे. तर हे जे आता काम आहे ते कितव्या नंबरवरती काम आहे. हे काम आहे 123 वरती काम चालू आहे. तर आज तुम्ही जे काम केलेलं आहे त्याला किती वर्ष झाली काम केले. मी जवळपास 3 वर्षापासून काम करतो रेल्वेमध्ये जवळजवळ हातोल्यापासून तुम्ही काम 99 पासून तर 155 पर्यंत म्हणजे जे हे नंबर जे असतील ते आमचे ते किलोमीटरवर असतील. हा किलोमीटर काय ठरवलं असेल तुमचं किती किलोमीटरवर ह्या पॉईंटचा नंबर किती किलोमीटरवर आहे किती किलोमीटर आहे एक एक किलोमीटरचा एक एक पॉईंट आमचा बदलत जातो. आपण जसं गावाचे नाव घेतो तसं त्यांचं नंबरवरती काम असतं. 99 पासून किती पर्यंत काम केलंय. 99 पासून तर 155 हा शेवटचा लास्ट कोणता पॉईंट आहे. शेवटचा लास्ट तसा तर अजून पुढे राजुरीपर्यंत काम केलेलं आहे म्हणजे 3 ते 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि त्या कालावधीमध्ये सर्व काम हे पूर्णपणे झालेलं आहे. फक्त जी काम जी राहिलेलं आहे तर ब्रिज पूर्ण झालेलं फक्त त्यांचे जे थोडेसे शेंडे आहेत ते भरायचे असतात ना थोडेफार दुरुस्ती करून जे काम राहिले मुरुमाचं काम तर तेवढंच ते काम तिथं त्यांच्यापेक्षा राहिलेलं आहे. कसं आहे ते शेतकऱ्यांनी अडवलेले काम म्हणा हा पाईपलाईनचे. आता ही पाईपलाईन म्हणतात की ही पाईपलाईनचं कसं आहे की शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांचं पिकाचं नुकसान होईन व कारण ही पाईपलाईन नुकसान होईन ताबडतोब करणं जुळणं हे त्यांचा भरोसा नसतो. आणि आता साईटनी पाईपलाईन करणार आहेत आम्ही आमची पाईपलाईन केल्यानंतर एक दिवसाच्या नंतर त्यांचं काढल्याच्या नंतर लगेच जोडून देणार आहे. हा म्हणजे ते शेतकऱ्याचं पण काही नुकसान होऊ नये यामुळे तिने ते काम इथं ठेवलेलं होतं. तर आज ते परत नळ्या आणि पूर्णपणे काम टाकून त्यांच्या नळ्या हातरून मोठाले सिमेंटच्या नळ्या हातरून ते पूर्णपणे काम करणार आहेत. तर या ठिकाणी जे उभा आहेत आता आपण थोडंसं पुढे जाऊ पुढे थोडेसे ब्रिज आहेत तर ते पण तुम्हाला दाखवण्यात येतील. ठीक आहे.
तर आज या ठिकाणी उभा आहे. आता थोडं पुढं आल्याच्या नंतर ब्रिज आहे पहा, तुम्ही पाठीमा बघताय. तर ब्रिजचं जे काम आहे ते पूर्णपणे झालेलं आहे, फक्त आता वरचं काम राहिल्यामुळं त्याचं काम थोडं चालू आहे. तर आपण थोडंसं पुढं जाऊया, ब्रिजवरती जाऊया. तिथं पाहू शकता आज या ठिकाणी उभा आहे एकदम वरच्या बाजूला, आले पूर्णपणे झाले. काम करीत असल्यामुळे कोणी इथं विचारित नाही आहे. जर असं पर्सनली जर गेलं ना तर तिथं एकतर शूट करून देत नव्हते आणि इतक्या जवळ पण कोणी येऊन दिलेलं नव्हतं. तर आज पहा आम्ही रेल्वे ब्रिजमध्ये इथं बसलेलो आहोत पहा, बाई तुम्ही पाहत आहात. आणि असेच ब्लॉग बनवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या, लाईक करा, शेअर करा. आणि यानंतर तुम्हाला असं जर कधी वाटलं की जे प्रश्न त्यांना विचारले थोडंसं कमी वाटत आहेत तर कमेंट्स करून मला सांगा की नेमकं त्यांना काय विचारायला पाहिजे. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी आम्ही इथं थांबतो, परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.